स्लॉटर हाउस झोपडपट्टी इथं गेल्या 2.5 वर्षांपासून सुरू असलेल्या असुरळीत पाणी पुरवठ्याचा प्रश्न आम आदमी पार्टी सोलापूरच्या जनरेट्यामुळे मिटला. स्लॉटर हाउस झोपडपट्टीत गेली 2 वर्षे अनियमित आणि अपूर्ण पाणी पुरवठा होत होता. दरम्यान येथील रहिवासी असलेले आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते मल्लिकार्जुन पिलगेरी यांनी पुढाकार घेऊन लोकांना गोळा करून विभागीय अधिकारी झोन क्रमांक 8 इथं महिलांचा मोर्चा नेला. आम आदमी पार्टीचे सोलापूर कार्याध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री सागर पाटील तसंच जिल्हा उपाध्यक्ष आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक निवेदन सादर केलं. त्यानुसार झोन क्रमांक 8 चे विभागीय अधिकारी पेंटर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले आणि त्यासाठी लागणाऱ्या बजेटची व्यवस्था केली. लागलीच कामाला सुरुवात होऊन नवीन जोड देण्यात आले, त्यामुळे स्लॉटर हाऊस येथील पाणी पुरवठा सुरळीत झाला. फुकट पाणी, लेकरा गोरगरिबांना शाळा, सगळं झालं. आमच्या पण गोरगरीब लेकरांना शाळा शिकवा. आमच्या इथं किती लिवानी जरा व्यवस्था करा, दवाखाना करा, गली बोळ. आमची झोपडपट्टी, आमची लेकरं काय, कुणाची आई वारलेली आहे, कुणाचा वडील वारलेला आहे, त्यांची तेवढं लेकराचा आशीर्वाद तुम्ही घ्या. 6 वर्ष झाले आमच्या एरियाला पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम आज मल्लेश यांच्यामुळं आमचा हा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आणि साहेबांनी पण आम्हाला मोठा पाठपुरावा केल्यामुळं आज आमच्या एरियात पाणी खूप छान पद्धतीने येत आहे. पेंटर साहेबांनी आम्हाला पाणी पुरवठा केलेला आहे, त्याबद्दल त्यांचा आम्ही भरपूर धन्यवाद करतो.